येवला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये एक दिवसीय रानभाज्या महोत्सवाचं आयोजन कृषी विभागातर्फे करण्यात आलं होतं. नागरिकांना सकस आहाराचं महत्व कळावं तसेच रानामध्ये पिकणाऱ्या भाज्यांची ओळख होऊन त्यांचा शरीराला कोणता फायदा होतो, रानभाज्यांपासून मिळणाऱ्या जीवनसत्वामुळे शारीरिक क्षमता, शरीराचा गाठकपणा आणि बुद्धीला मिळणारं तेज, रक्त मिश्रण प्रक्रिया आदींसाठी रानभाज्या महत्वाचा घटक ठरतात. त्याकरता या सर्व गोष्टी नागरिकांना माहिती व्हाव्या त्याकरिता रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. रानभाज्या महोत्सवाचं उद्घाटन आमदार नरेंद्र दराडे आणि शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, तहसीलदार प्रमोद हिले, कृषी अधिकारी कारभारी नवले, संजय बनकर आदी हजर होते. निसर्गानं रानभाज्या दुर्मिळ ठिकाणी विशिष्ट वातावरणामध्ये येण्याची व्यवस्था केली असल्याने त्यांची ओळख आणि फायदे नागरिकांना व्हाव्यात याकरिता रानभाज्या महोत्सवाचं आयोजन कृषी विभागातर्फे करण्यात येऊन शहरामधील आणि तालुक्यातील नागरिकांना याचा फायदा घेतला. याप्रसंगी कृषी अधिकाऱ्यांसह कृषी मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक आदींनी याविषयी मार्गदर्शन केलं. याप्रसंगी आमदार नरेंद्र दराडे आणि कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. महाराष्ट्र शासनाने जो प्रोग्राम राबवलेला आहे रान भाज्या महोत्सव निमित्तानं, कालच नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री आणि दादा भुसे आणि किशोर दराडे आमदार यांच्या हस्ते त्या महोत्सवाचं उद्घाटन, त्याचप्रमाणे येवल्या शहरामध्ये येवल्या तालुक्यामध्ये आज माझ्या हस्ते आणि माझे सर्व सहकारी यांच्या हाताने हे रान भाज्याचं महोत्सव कार्यक्रमाची या कृषी अधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट मांडणी केली आणि लोकांसाठी या भाज्याचं प्रदर्शन मांडलं त्याची माहिती उपलब्ध करून दिली. खरोखर आज ही काळाची गरज आहे. पूर्वीच्या आदिवासी भागात तर काय आपल्यासुद्धा भागात या रानभाज्या होत्या, परंतु ही केंद्रीय सेंद्रिय शेतीऐवजी ही कृत्रिम शेती झाली, त्याच्यामुळे त्या भाज्याचं नायनाट झालेलं आहे. खऱ्या अर्थानं आपण ज्या औषध मारतो त्याच्यामुळे त्याची निकृष्ट पद्धतीची भाजी झालेली आहे. आज आपल्याला खऱ्या अर्थाने या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये आणि आपण जिथं आहे तिथं ही सेंद्रिय शेती केली गेली पाहिजे. प्रत्येकाने दोन दोन बैल दाराशी ठेवून गाई जनावर पाळली पाहिजे आणि सेंद्रिय शेती करून आपल्या फॅमिली पुरतं आणि सहगावापुरतं तरी पीक उत्पादन केलं पाहिजे. आज येवला तालुक्यामध्ये आपण जे रानभाजी महोत्सव तालुक्यातील लोकांना माहीत व्हावा, या भाज्यांची ओळख व्हावी, त्याचबरोबर त्याची जी पाककृती आहे ती त्यांना नागरिकांना माहिती व्हावी, या दृष्टीनं आपण आज हा रानभाजी महोत्सव भरवण्यात आलेला आहे. यामध्ये जवळजवळ 21 प्रकारच्या भाज्या आम्ही आज या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि जे ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की तुझा आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी, त्या पद्धतीनं खरं म्हणजे आपण अनुभवतो आहे. हे सर्व आपल्या परिसरातल्या भाज्या आहेत. 21 प्रकारच्या भाज्या आज आपल्याला येवला तालुक्यामध्ये मिळालेल्या आहेत आणि या इथून पुढे शेतकऱ्यांनी त्याचा म्हणजे दैनंदिन आहारात सुद्धा त्याचा वापर करावा, कारण त्यामध्ये जीवनसत्व आहेत आणि पौष्टिक आहार आहे, काही आयुर्वेदिक गुण आहेत आणि त्यामुळं आपली जी प्रतिकार शक्ती ती वाढण्यास त्याची मदत होते. या कोरोनाच्या काळात तर शेतकऱ्यांनी नागरिकांनी या आपल्या सेवनामध्ये घेतल्या पाहिजे. या दृष्टीनं हा खरा आम्ही छोटासा प्रयत्न आज या ठिकाणी केलेला आहे, त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एस9 मीडिया, येवला.